धर्मा भोसले यांच्या 61व्या जयंतीनिमित्त कोरोना महामारीच्या काळात निस्वार्थ सेवा बजावणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सचा सन्मान सेवारत्न पुरस्कार देऊन गुरुवारी करण्यात आला. काँग्रेस भवन येथे या सन्मान सोहळ्याचे आयोजन धर्मा भोसले सोशल फाउंडेशननं केलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले होते. प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष प्रणितेश शिंदे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नगरसेवक विनोद भोसले आणि मार्कंडेय रुग्णालयाचे संचालक प्रशांत पल्ली यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बाबा मिस्त्री, संजय हेमगड्डी, चेतन नरोटे, प्रकाश वाले आदींची भाषणे झाली. सेवारत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या डॉक्टर मनीषा शिंदे, बसवराज मनुरे, संध्या गावडे, सिद्धाराम मेंडगुले, डॉक्टर एच डी प्रसाद यांनी भाषणे केली. विनोद दादांचा, प्रशांतीचा आणि विशेष करून आपल्या वाले साहेबांचा, इवन गौरव दादा, जे काही लोक इथं या सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचा कदर घेतले आणि त्यांना इथं बोलवलं आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले. प्रथमतः धर्मा भोसलेजींची आज जयंती आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पित करते. कोविड योद्ध्यांचा सत्कार हा कार्यक्रम आयोजित केला, अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम. खरं तर इथे आली आणि इथे बघितलं आणि असं खरंच वाटलं की आपण त्यांच्याकडे बघत आहोत, भोसलेजींकडे. आणि विनोदच्या मनात शंका होती की कार्यक्रम फडकुलेला घ्यावा का, कारण एकदर लॉकडाऊनचे सगळे निर्बंध. आणि मी म्हणाली, नाही, लॉकडाऊनचे निर्बंध असतील, एनिवेज आपल्या सगळ्यांवर बरेच गुन्हे दाखल आहेत, आपण काँग्रेस कमिटीत घेऊयात. आणि काँग्रेस कमिटीत तो घेतला. विनोदच्या मनात शंका होती की काँग्रेस कमिटीत घेतोय, त्याला पक्षाचं स्वरूप आलं तर सगळे येतील का नाही कोविड योद्धे. तर त्यांनी कसा बसा तरी हा कार्यक्रम घेतला. आणि आज जेव्हा मी इथे आली तेव्हा तो म्हणाला, आपण बरं झालं काँग्रेस कमिटीत घेतला, कारण का धर्मा भोसलेजी यांचं दुसरं घर, मला असं वाटतं पहिलं घर म्हणजे काँग्रेस कमिटी. आणि त्यांचं अर्ध आयुष्य काँग्रेस कमिटीत गेलंय. त्यांनी ह्या काँग्रेस कमिटीच्या वास्तूमध्ये बसून कमीत कमी साहेबांचे, शिंदे साहेबांचे 6 ते 7 इलेक्शन लढवले असतील, त्यासोबत 4-7 विधानसभा, 6 ते 7 महानगरपालिका, सगळी सूत्र त्यांच्या हातात होती. आणि म्हणून आज सर्वात खुश ते वर कुठेतरी असतील की हा कार्यक्रम काँग्रेस कमिटीत येतोय. विनोदच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून तुमचे आभार मानते, कारण का मला माहिती आहे की पक्षाचा कार्यक्रम असतो तेव्हा मनात एक हे असतं की आम्ही जाऊ का नको, पण एवढी चांगली उपस्थिती तुमची आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खरंच विनोदनी खूप छान कार्यक्रम घेतला की तुमचं सगळ्यांना, सगळ्यांचा ह्या ठिकाणी सत्कार, कारण का नेहमी असं वाटतं की आपल्याकडे कोणी बघत नाही, डॉक्टर्सांचे डॉक्टर्सचे सत्कार होतात, कोणी कोणाला जाणीव नाही, पण असं कदापि समजू नका, कारण का काँग्रेस पक्षाला आणि वैयक्तिक आम्हाला, म्हणजे मी असेन, बाबा असेन, चेतन भाऊ असतील, वालेसाहेब असतील, आम्हाला सगळ्यांना तुमची जाणीव आहे आणि तुम्ही जे काम करता त्याच्याबद्दल मनापासून आदर आहे. आणि म्हणून कधीही स्वतःला एकटे समजू नका. आज हा कार्यक्रम जरी राजकीय व्यासपीठावर असला तरी अंतकरणाने आम्ही सगळे समाज कार्यकर्ते आहोत आणि तिथून आमची सुरुवात झाली. आणि शिंदे साहेबांचे आमच्यावर संस्कार असल्यामुळे माणुसकीचे नाते नाती जोडणं काय असतं हे आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून जरी आम्ही रोज वारंवार तुमचा उल्लेख नाही केला तरी आमच्या हृदयात तुम्ही आहात आणि तुमच्या कामाला कोटी कोटी ह्या व्यासपीठावर मी सलाम करते.